आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आणि ही बिल 75,000 कमाल आहे. म्हणजे विड्रॉवल आहे 2,00,000 आणि एक्सपेंडिचर आहे 75,944. कसला गोळे हा. ओ गॉड. मम्मा काय ग, काय झालं एवढं चिडचिड का करतेस? काही नाही ग, हा हिशोबच लागत नाहीये मला कुठला. एक काही मॅच होत नाही, काहीतरी घोटाळा दिसतोय मला फक्त. झालं म्हणजे आता आधीनी फ्रॉड केला असं म्हणणार तो? तस नाही ग. मग कस हा घोटाळा म्हणजे काय? ओके चुकलं माझं, जाऊ दे, मी काही बोलतच नाही यावर आता. मम्मा अगं चिडू नकोस ग तू. चिडले नाही ग, पण मला त्या अर्थाने नाही म्हणायचं. बर बर, आय एम सॉरी, माझं चुकलं. आय नो तू कामाच्या बाबतीत आधीवर समजून नाही घेणार. काय ना, गेले महिनाभर तो ऑफिस मध्ये नाहीये, त्यामुळे सगळे बारीक सारीक हिशोब मलाच बघायला लागतात, त्याचा वैताग येतो. हे काय बरस मॅच होत नाहीये, एकतरी आहे. हे सगळे फिगर्स त्यालाच माहिती असणार आहेत ना, मी नसताना झालेले व्यवहार आहे ते. मम्मा शांत, मला कळतंय आजकाल तुझी खूप धावपळ होतीये, खूप स्ट्रेस येतोय तुझ्यावर, पण एकदा का हे बाळ पाळण्यात आलं ना, याची एकदा का सगळी सिस्टम लावली ना, की मी परत ऑफिस जॉईन करेन. मग नात किंवा नातू आणि आजी घरात मज्जा करा. हॅलो, माझ्या स्ट्रेसचा तू स्ट्रेस घेऊ नको. ओके, तू तुझी काळजी घे. आणि एवढी अगदी धावत पळत ऑफिसला यायची काही गरज नाही, नुसतं बाळाला जन्म देऊन चालत नाही, त्याची जबाबदारी घ्यावी लागते. ओके, आय नो मम्मा. हॅलो. हा हॅलो मॅडम, अहो तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. ते अनु मॅडमचं नेकलेस ना आमच्या घरात सापडलं. काय सांगतेस? हो का, बर बर. अनु आहे इथे, म्हणजे बसली आहे माझ्या शेजारीच. तुला बोलायचं का तिच्याशी? अहो बोल 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 अनुषी. हा देते तिला. सुंदरीचा फोन आहे. हॅलो बोला मॅडम. हॅलो हॅलो. हा बोला की मॅडम. ते जरा रेंज गेली होती. कशा तुम्ही? मी मस्त आहे, तू कशी आहेस? आणि आज येतेस ना मला भेटायला? हा ऍक्च्युली मी तुम्हाला तेच विचारायला फोन केला होता. तुम्ही घरीच आहे ना? मी जाणार कुठे घरातून, आहे मी घरातच. म्हणजे कुठे बाहेर जाणार नाही ना? हा तस आज जायचंय मला चेकअपला. बरं ठीक आहे, मग मी पण येते, आपण दोघी सोबत जाऊ. हा अरे वा, मग तर मज्जाच. बरं चालेल, तू ये, मी थांबते एक मिनिट. मी मम्माकडे देते फोन. हा द्या ना मम्मा. मम्मा हे घे, बोल सुंदरीशी, मी आले जरा ज्यूस घेऊन. सुंदरी काय ग? सॉरी सॉरी मॅडम, अहो माझ्या लक्षात बी आलं नाही की तुमच्या बाजूला अनु मॅडम असतील, सॉरी. नाही नाही असू दे, ती गेली आता, बोल. बरं मॅडम, मला तुमची एक मदत हवी होती. कुठली? म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की अनु मॅडम कडे जो नेकलेस आहे तो मालतीचा आहे, आणि मालतीकडे जो नेकलेस आहे तो अनु मॅडमचा आहे. तर
म्हणजे आता तू मला त्या नेकलेसच्या आतला बदल करायला सांगणार? हा म्हणजे तुम्हाला विचारायचं होतं पण कसं विचारू तेच कळत नव्हतं. प्लीज मॅडम माझी एवढी मदत करा ना, माझ्यासाठी एवढं करा ना प्लीज. पण मी काय म्हणते, काय गरज आहे आदला बदल करायची, दोन्ही नेकलेस सारखेच आहेत ना, राहीनात का आपापल्या जागेवर, कोणाला कळणार आहे? नाही तसं नाही मॅडम, अनु मॅडमची जशी इमोशनल अटॅचमेंट आहे ना त्या नेकलेस सोबत, तसंच इकडे बी झालंय, म्हणजे मालती बाबतीत बी तसंच झालंय हो. आणि दोन्ही नेकलेस एकाच माणसाने जरी दिले असते ना मॅडम, तरी फरक एवढाच आहे की इकडं मामानं मामा बनवले आणि तिकडं नवऱ्यानं मामा बनवले. नाही ओके, तू घेऊन ये, बघूया मी करते काहीतरी. वय वय थँक्यू. मी आले जाऊन. काय कुठून निघालीस? अहो तो अनु मॅडमचा नेकलेस गावलाय ना, तर त्यांना देऊन येते, त्यांच्याकडे चालले. वय वय त्याला द्यायला पाहिजे. थांब मी बी येतो तुझ्या संग. तुम्ही कशाला? कशाला म्हणजे अगं तू उगाने आल्यापासून मी घरात बसू नये आणि असं सारखं घरात बसलं का नाही, काटडोसके देत गावाकडे जावं. त्या अर्ज्यान तिकडे काय काय नवीन कांड करून ठेवल्यात, मग असं वाटतं गाडी काढावी निघावं गावाकडं. काहीतरी बदल पाहिजे का नाही, म्हणजे जेगडे इसे पाहिजे, जेगडी माणसं भेटली पाहिजेत, जेगड्या चर्चा झाल्या पाहिजेत. आणि मला अनु मॅडम भेटायचं बी आहे बघ, आता तू निघाली तेच तर मग येतो तू या सगळं. तुला टेबलशी जमते ना? हो येते की आता बघा तुम्ही जमते का नाही ते. चाल चाल मी हे ठेवून आलो कप. नाही नाही मी ठेवते. अगं नाही तू गाडी काढ की मी आलो ठेवलं की. दादा गेट पण नसतं आत या. हो हे काय मी आलेच बाय. अगं काय मागवलंय एवढं? सरप्राईज आहे. थांब किती झाले याचे? 3000 रुपये. मी ऑनलाईन पेमेंट करू? हो चालेल चल. स्कॅनर डन. थँक्यू. अगं काय सांग ना. सरप्राईज आहे. थांब. कसा वाटतोय दो हंसो का जोडा? छान आहे, मस्त आहे, दोघही गोड दिसताय. लग्नातलाच आहे की फोटो? लग्नातलाच आहे अगं, जुना फोटो तुटला ना म्हणून मग म्हटलं आता करायचाच आहे तर जरा मोठा करूया. हो आणि अजून दुसरं पण एक कारण आहे मामा, मला ना बऱ्याच दिवसांपासून काहीतरी विचित्र वाटतंय ग. म्हणजे काय झालं? म्हणजे माझ्यात आणि आधीमध्ये ना खूप वाद होतात, काहीतरी असं मिसिंग वाटतंय आमच्या रिलेशनशिपमध्ये. आणि हे सगळं ना मालतीच्या लग्नाला गेल्यापासून वाटतंय. नाही ग काय बोलतीयस तू, असं काही नाहीये. तो किती काळजी घेतो तुझी? घेतो ग काळजी, पण पण तरी मला असं ना, म्हणजे मी नाही सांगू शकत मला काय वाटतंय, पण असो हा माझ्या आत्ताच्या बदललेल्या आधी समोर हा माझा आधीचा, मला हवा हवा असा वाटणारा आधी, कायम त्याच्या डोळ्यासमोर असावा म्हणून मी प्रेम आणली.
छान आहे. तुमच्या बेडच्या वरतीच लाव, भिंतीवर, म्हणजे सकाळी उठले उठले दिसेल ना त्याला. नाही, ही फ्रेम मी इथे हॉल मध्येच लावणार आहे, म्हणजे त्याला रोज रोज जाता येतं ही फ्रेम दिसायला हवी. हॉलमध्ये? येस, हॉलमध्ये. मी चेक करते कुठे लावता येईल ही फ्रेम. या वॉलवर कशी दिसेल मम्मा? नाही, चारी बाजूने दिसत नाहीये ना, पण इथे त्या वॉलवर बघू. नाही, इथून पण दिसत नाहीये, कुठे लावता येईल? इथे लावता येईल का अशी? नाही, जरा कोपऱ्यात वाटतय ना. हा बोल ग, काय झालं? अहो मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. काय? माझ्यासोबत महादेव मामा बी तिकडे यायला निघालेत. मामा? हा, आम्ही दोघं बी तिकडे यायला लागलो. अरे बापरे, काय झालं? नाही काही नाही, तू ये, मी करते काहीतरी. हा चालेल, ठेवते. नानांनी जर फोटो फ्रेम बघितली तर सगळाच घोळ होईल. कधी कधी वाटत बघूच दे, एकदाच भांड फुटू दे आदित्यच. कशाला एवढा जीवाचा आटापिटा करून मी आणि सुंदरी वाचवतो याला. पण माझ एक वेळ ठीक आहे, अनु माझी मुलगी आहे, पण सुंदरी तिचा आणि अनुचा अर्थार्थी काहीच संबंध नाहीये. ए मम्मा, टांग ना हॉलमध्ये कुठे लावू ही फ्रेम? मम्मा? हा? काय ग, कसला विचार करतेस? नाही कसला नाही, म्हणजे तू त्याच टेन्शन नको घेऊस. मी काय म्हणत होते कि ही फ्रेम तू खेळायला लावणार भिंतीवर, मग ती वाऱ्याने खाली पडणार. त्याच्यापेक्षा मी कार्पेंटरला बोलवते आणि आपण व्यवस्थित बसवून घेऊ ती फ्रेम. हा तसही चालेल, पण आठवणीने बसवून घे त्याच्याकडून. हो हो हो. माझा जरा फोन दे ना प्लीज. हो, घे. जा तू वर जा. जमल नव, नाहीतर आपलं टॅक्सीन जाऊ, तेवढं जरा निवांत जाता येईल. हाय का आता उगस टॅक्सीला कशाला पैसे घालवायचे, आपली गाडी आहे ना. ठीक आहे ठीक आहे. नाही म्हणजे तू पाडणार नाही म्हणा? नाही पाडणार. हो बसा.
निघायचं? हा कसं वाटलं माझं ड्रायव्हिंग? एकदम झाक. अगं सुंदरी, तू एखादी गोष्ट ठरवलीस तर ती पार पाडल्याशी सोडतच नाहीस ना. शेवटी लेप कोणाची आहेस? ऐक नाही काय सुंदरी, काय होतंय? अहो नाही, ते तुम्हाला सांगितलं होतं ना, ते जरा कळे तिथे. अगं नाही तर सुद्धा का? नाही नाही ओके. ही आपली गाडी आहे का नाही? थेट आपण कलेक्टर ऑफिसच्या दारात न्यायची. काय आहे का नाही, तू कलेक्टर झालीस का नाही? का तुझं पोस्टिंग आहे ना, आपण आपल्या गावातच घ्यायचं. म्हणजे मग काय होईल, गावच्या लोकांची काम पण होतील आणि आपली नवी शाळा पण होईल. अहो हाय की गावात जिल्हा परिषदची शाळा? अगं हाय ग, पण ती पुरती आहे कुठे तेव्हा? आणि शेवटी आपण बी काहीतरी काम करायला पाहिजे का नाही? बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा म्हणजे तू कलेक्टर झाली का नाही, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार माहितीये का? तुझ्या आजीला. ए म्हणजे मग आम्ही अशी रोबाबाद गावात फिरणार का नाही विचारू नकोस. नाही नाही म्हणजे आम्हाला बी अभिमान वाटणारच की म्हणा. अहो मामा, तुम्ही पण तेवढीच मदत केली की तुमच्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहिली आहे, स्वप्न बघा लागली. नाहीतर कवाच पडले असते. काय होते, काय होते सुंदरे? सुंदर काय होते? अहो मामा अंधारी यायला लागली. रिक्षा 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 सुंदरे सुंदरे ओ दादा दादा चला चला चल लवकर. दाजी का कॉल करतायत, त्यांना काही रिअलाइज झालंय काय?
हाँ दाजी ऐका ना, मी जरा एका महत्त्वाच्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला 2 मिनिटांनी कॉल करतो. हा आओ, ती तुमची मीटिंग राहते तो द्या सोडून ती. आओ इकडे लय मोठा प्रॉब्लेम झालाय. एक मिनिट, मी बाहेर आलो बाहेर. एक मिनिट. काय हो, काय झालं? गाडी सुरू होत नाही. बटनाने सुरू होत नसेल तर किक मारा ना. मग गाडीच्या स्टार्टरचा इश्यू नाहीये ग, माझ्या स्टार्टरचा इश्यू आहे. इच्छाच होत नाही जायची. गपसा, तुमचं का नाही लहान पोरावानी चाललंय बर का? म्हणजे त्याला कसं शाळेत जायचं नसते की नाही, तेव्हा ते असंच करते. आता तूच मला सांग, आता हनीमून मोड वर आहोत की नाही आपण? मग हनीमून मोड वरून वर्क मोड वर स्विच होताना अवघड जाते ग मला. बात करा तुमच. आणि हनीमून पिरियड काय, किती दिवस चालणार आहे असा? आपला हनीमून अजून सुरू कुठे झालाय? हो का, तुम्ही ना टिफिन आठवण कशाला? आज घरीच येतो लंचला. म्हणजे कसं, हनीमून मोड वर्क मोड असं स्विच करता येईल ना आपल्याला दिवसभर? वय का, मग काय स्पेशल बनू? तू जे करशील ते स्पेशलच असेल माझ्यासाठी. बर जावा तुम्ही, बाहेर आहे पण कोणतरी बघल. असू दे ना, थोडा वेळ थांब. जावा म्हटलं ना, उशीर होईल ऑफिसला जा. हॅलो, हा दाजी बोला ना. काय काय झालं? आओ सुधीर, चक्कर आली. अंतिम बेशुद्ध पडली. काय, कुठे, कस काय? अनू मॅडमच्या घराकडे निघालो होतो तेव्हा रस्त्यात तिला चक्कर बेशुद्ध पडली. मी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन चाललोय. नाही पण दाजी मला सांगा, तुम्ही म्हणजे तिला काही लागलं का, कि तुम्ही स्कूटर वर होतात, कसे झालं का एक्झॅक्टली? वय स्कूटर वरून चाललो होतो, बेशुद्ध पडली ती, पण आता शुद्धी विन झाली. एक काम करा, तुम्ही तुमची मीटिंग कॅन्सल करा, डायरेक्ट तुम्ही हॉस्पिटलला या. नाही दाजी, मी मीटिंग कॅन्सल करतो आणि लगेच तुम्ही हॉस्पिटलला पोहोचा, मी आलोच. हा या.